तांदोडी येथील दरोडा प्रकरणातील आरोपीस 15,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर। यात हकीकत अशी की यातील आरोपी नामे शिवराज अशोक खंजगे, लक्ष्मण उपाशे, राहुल कोळी, धानपाय एलशेट्टी, खंडेश्वर उपाशे यांनी एकत्रितपणे कट रचून तांदोडी येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना सोलापूर येथील तालुका पोलिसांनी या आरोपींना रंगे हात मुद्देमालासहित अटक केली। त्याबाबत त्यानंतर त्यांच्यावर 399-402 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता। तदनंतर मी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश आर्यन पांढरे मॅडम यांच्या कोर्टात जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केलेला होता। सदर अर्जात मी असा युक्तिवाद केला की यातील आरोपी यांच्यावर जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत ते काल्पनिक आहेत। आज ताब्यात सदर आरोपीवर कुठल्याही प्रकारची NC दाखल झालेली नाही। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय मेहरबान कोर्टाने आरोपी यांची 15,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलेली आहे।